मशी पानी मधी आणि मशी किती दूध देणार ते तर का आपण काय सांगणार आहे ना जेव्हा ते मशी बाहेर निघेल मग ते दूध करून भाऊ भाई मशी दूध देईन की नाही देईन तेव्हा आपल्याला उमेदवार करून भाऊ उमेदवार चांगला आहे की नाही लोकसभा निवडणुकीमध्ये या काय होईल मोदी फॅक्टर काम करील का काँग्रेसचा पत्ता चालेल मोदी फॅक्टर अजिबात चालणार नाही श्रीरामपूर शहरामध्ये आता श्रीरामपूरमध्ये एका वर्षानुवर्ष काँग्रेसचंच वर्षस्व राहिले त्याच्यामुळे आता मोदी सरकारला श्रीरामपूरची जनता श्रीरामपूरचीच काय पूर्ण भारताची जनता वळतलेली त्याच्यामुळे मोदीचा विषय श्रीरामपूर कमीत कमी श्रीरामपूरमध्ये तरी मोदीचं फॅक्टर अजिबात चालणार नाही का बरं म्हणजे मोदी तर सांगतात बरेच कामं केले काहीच काहीच कामं केले त्यांचे फक्त जाहीर चालू फक्त फक्त जाहीर बाई चालू बाकी गोरगरिबासाठी अजिबात काही लक्ष नाही त्यांचं त्याच्यामध्ये बोलायचं झालं तर रिक्षा व्हीकल आणण्यामध्ये जितकं अवघड करून ठेवलं एक तर स्त्रियांना आज तिकीट केलं असल्यामुळे रिक्षावाल्याचे धंदे पूर्ण बरखास्त झालेले त्याच्यामुळे मोदीचा फॅक्टर अजिबात चालणार नाही श्रीरामपूर शहरात तरी चालणार नाही रामपूर शहरात अजिबात मोदीचा फॅक्टर काम करणार नाही भाऊ काय सांगाल नेमकं काय व्हायला पाहिजे होतं आणि या सरकारने काय नाही केलं सरकारमुळे काही फायदाच नाही झालं ना आम आदमी अजून हे झालं खाली येऊ राहिलं दुसरं काय हा दुसरं काय इथं काँग्रेस फक्त काँग्रेस भाजपने काहीच नाही केलं आमच्यासाठी गोरगरिबांसाठी गाड्यावाल्यांसाठी काहीच नाही केलं बेरोजगारांची संख्या वाढली तरी पण ते जाहिरातीतून सांगतात आम्ही खूप विकास केला देशात काय विकास केलं आम्ही सडकावर हे पा 2 तासापासून गाडी लावलेली आमच्या आला आम्हाला माहिती भाजप काय देऊ राहिला आम्हाला फ्रीचं राशन दिलं त्यांनी काय कुठून दिलं कोणाला दिलं विचारा बरं इथे हे पब्लिक कोणाला दिलं काहीच नाही दिलं फ्रीचं राशन दिलं नाही नाही भेटलं आम्हाला नाही भेटायला आता अशी परिस्थिती झाली का वोटिंग पण करणार नाही काही काही लोक काय फायदाच नाही ना लोकांचं ऐका लोखंडे वाकचौरे काय वाटतं माहितीच नाही सर याच्यावर कोणत्या कॉलेजला कितीला फर्स्ट इयर फर्स्ट इयरला आहे आरबीएनबी ला नाही नाही इथं नसतो मी बाबेश्वरला असतो कोणत्या कॉलेज आपलं दगडी कॉलेजला दगडी कॉलेज म्हणजे 11वी 12वी अच्छा हा मग तुला लोकसभा विधानसभा इथला आमदार कोण आहे इथला आमदार नाही माहिती काय वाटत रामपूर मधून वातावरण काय राहील श्रीरामपूर मधलं वातावरण काय राहील निवडणुकीच मोदी निवडून येईल का येईन येईन आणि काँग्रेस काँग्रेसपूर मध्ये आहोत आपण त्याचं काय सांगणार इलेक्शनचं वातावरण श्रीरामपूर मध्ये काय बोलतात आम्हाला इतकं बोलता नाही यायचं समजायचं नाही आता अच्छा कोण निवडून येईन इकडं आता इलेक्शन आहे ते कोणी येऊ शकतो भाजप सरकारने काही कामं केले का नाही श्रीरामपूरसाठी केले ना भरपूर केले ना भरपूर काय काय काम केले आता आम्हाला काय माहिती केले इतकं समजायचं लोक म्हणतात सांगाल काय वातावरण काय लोकसभा इलेक्शनचं एकदम जोर आहे जोरात आहे यावेळेस कोणतं पक्ष पार्टी निवडून येईल भाजप भाजप श्रीरामपूरमध्ये कामं केली इतकं भरपूर कामं केली भरपूर कामं केली पण काँग्रेस वाले म्हणतात की देश लुटला भाजपने आता ते काँग्रेस म्हणतात काँग्रेसचं काम आहे ते त्यांचं त्याचं बोलणार आपलं तर वेगळंच हे आपण फक्त कोण भाजप भाजप क्यू काम आजचे होऊन गे काम आजचे काय काय काम केले इधर तर बहुत डेव्हलप हो गेला आहे इधर झगडा नाही कुछ नाही कुछ नाही राशन मिळतं का वेळेवर राशन भेटतं सगळं भेटतं हो सगळं इरफान पठाण इरफान पठाण हो इरफान भाई पण काँग्रेस वाले म्हणतात भाजपने देश लुटला नाही अजिबात नाही जसं त्याचं हे असतं ते सांगायची थेरी असते पण देशासाठी खूप चांगलं काम करायला खूप चांगलं काम करतात म्हणजे श्रीरामपूरची जनता खुश आहे खुश आहे श्रीरामपूर मध्ये काय वातावरण भाजप भाजप आणि काँग्रेस तर सांगते भाजपने देश लुटला भरपूर काय नाही सांगत नाही सांगत इलेक्शनच काय अजून एवढं वाटत नाही इलेक्शन आलं म्हणून तरी पण चेंज होईल काहीतरी इलेक्शन काहीतरी चेंज व्हायला वस्तू सत्ता पार्टी व्हायला वस्तू चेंज व्हायला वस्तू सदस्यू लोकांनी पक्ष बदलला ते त्याच्याबद्दल कसं वाटतं एखाद्या बरोबर सांगतात गद्दारी केली बरोबर आहे ना गद्दारीच केली असं वाकचौरी निवडून येईल रुपवत येतील लोखंड येतील तर अंदाज आठवले काहीच सांगता येणार नाही काहीच सांगता येत श्रीरामपूरचे कोणते कोणते प्रश्न विकासाचे बाकी अजून काय व्हायला पाहिजे होतं जिल्हा व्हायला पाहिजे ते झालंच नाही ना जिल्हा श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे श्रीरामपूर जिल्हा का होत नाही असं वाटतं
राजकारण नडत त्याला, राजकारणी लोक हे करताना त्याच्यामुळं ते लांबणीवर गेलं, दुसरं शिर्डी व्हायला बसलं जिल्हा, श्रीरामपूर व्हायला पाहिजे पण दुसरं चोर राहिलं ना आता कारण सगळं. हा श्रीरामपूरला का व्हायला पाहिजे जिल्ह्याचं ठिकाण? श्रीरामपूर मध्ये सगळ्या गोष्टी ना, आरटीओ आहे, बाकी जे लागतं जिल्ह्या जिल्ह्यासाठी ते सगळे ना, तरी पण होत नाही जिल्हा. लोखंडे बद्दल काय वातावरण? लोखंडे बरं आहे, काम केलंय, काम केलंय. त्यांनी पक्ष बदलला, गद्दारी केली असं म्हटलं जातो लोखंडेनी. त्याच्या बाबतीत काय बोलू शकत नाही, असे लई जणांनी पक्ष बदली गेलेला आहे, त्याच्या बाबतीत काय बोलू शकत नाही. उमेदवार चांगला असतात त्यांना आम्ही ठरवू काय करायचं काय. गेल्या वेळी त्याच्या अगोदर भाऊसाहेब वाकचौरे होता, त्यांचं काम कसं होतं? चांगलं होतं त्यांचं पण काम. येईल का निवडून उभं राहिलं? सांगता येणार नाही, सांगता येईल. आता काय श्रीरामपूर मध्ये विकास काम झाली का? पाहिजे तशी झाली नाही. अच्छा, झालं नाही, काय झालं नाही. 10 वर्षांमध्ये 10 वर्ष काय, 25 वर्षापासून काही झालेलं नाही. 10 वर्षाचं कसं राहत आहे? मागच्या टायमाला जे सरकार होते त्या टायमाला पण झालं नाही, या टायमाला पण झालं नाही. काय काय व्हायला पाहिजे श्रीराम? जे जर जे गरजेचं ते तुम्हाला पण वाटतं काय व्हायला पाहिजे काय नाही, ते तुम्ही आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त समजतं. आम्ही तर साधारण माणूस आहे, नगरपालिकेचे इलेक्शन इंट्रेस्ट घेणार माणसं आम्ही, साधारण स्थानिक लेवलचे माणसं आम्ही, एवढं मोठं राजकारण आम्हाला काही समजत नाही. जो इलेक्शनचा होगा डिक्लेअर होगा पण उसका उमेदवार अभी तक घोषित नाही होगा. वो घोषित ना होने की वजह से अभी पब्लिक में जनता के अंदर संभ्रम निर्माण हो गया है. जब घोषित होगा, जब पब्लिक का रिएक्शन आएगा, जब पब्लिक बोलेंगे ये उम्मीदवार अच्छा है, वो उम्मीदवार अच्छा है, वो आपको डिसीजन करते हैं हमको. फिर अभी डिसीजन कुछ लेते नहीं. अभी फिलहाल उम्मीदवार के ऊपर है, जो उम्मीदवार जो काम करने वाला है, जो श्रीरामपुर में जो देखेंगे हमेशा कि MIDC के अंदर कारखाने, बड़े बड़े उद्योग लाएगा, वो उम्मीदवार को हम चुन के देंगे. पार्टी का सवाल नहीं, पार्टी का सवाल नहीं, आदमी देख के, आदमी जो अच्छा रहेगा, जो जो MIDC में काम करेगा, MIDC का जो प्रोडक्ट लाएगा, बड़े बड़े कारखाने उद्योग लाएगा. तो श्रीरामपुर में क्या ऐसा भकास होगा? यहाँ से मुड़ापुर चले गई, पीपल बैंक चले गई पूरी, उसके अंदर वैभव बैंक थी वो भी चले गई, सब यहाँ पे कारखाने पूरे उद्वस्त हो गए, मार्केट पूरा उद्वस्त, धंधे पानी का पूरा कुछ नहीं. यहाँ यहाँ पीठ की गिरनी जो दड़ंग करने का, पिटकी लाने खाने का उतज काम है, दूसरा क्या काम है यहाँ पे? श्रीरामपुर में सिर्फ खाने का रहने का उतज है, पानी का कोई टेंशन नहीं, पानी का है यहाँ पे बराबर, बाकी दूसरे उद्योग नहीं ना लोगों को, सब बेकारी बढ़ गई मार्केट में पूरा. वो उसके ऊपर उम्मीदवार ने सोचने मांगता और जनता भी बारे में सोचने वाली, जो उम्मीदवार जो बड़े बड़े प्रोजेक्ट लेंगे, कारखाने लेंगे, उसके बारे में हम उसको मतदान करेंगे, बाकी उम्मीदवार कोई पार्टी का हो. उम्मीदवार चर्चा है पार्टीचा, मग ते टायमाला जनता किंवा आम्ही आम्ही डिसिजन घेऊ. किती सीट निवडून येईल? 400 पार होईल, 400 पुढे जाईल. अच्छा, तुम्ही कुठलं आहे? बिहारचा आहे. बिहारचा आहे. बिहार मध्ये चांगलं वातावरण आहे? हो, चांगलं आहे. अच्छा, मोदींनी चांगली कामं केली? चांगले काम केले. काय काम केलं? काय जे हे सगळं समोरच आहे. आता एवढं सांगायचं मोठं कि बोलायला लागला तर तास भर कमी पर्यंत. त्याच्यासाठी काय नाव आहे तुमचं? लोकनाथ कुमार. लोकनाथ कुमार, बिहार मधला कोणता जिल्हा? वैशाली जिल्हा. वैशाली जिल्हा. श्रीरामपूर मध्ये काय काम करतो? MIDC श्रीराम इथं सूर्या प्लास्टिक मध्ये काम करतो. मराठी चांगलं बोलतात तुम्ही? हो, मला इथे येऊन 20-22 वर्ष झालं. 20-22 वर्ष झालं, त्यामुळे मराठी चांगलं आहे. हा, मला येते ती वाजत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आहोत श्रीरामपूर मध्ये, काय वाटतं कोण निवडून येईल लोकसभेच्या इलेक्शनला? कोण निवडून येईल काही सांगू शकत नाही. का नाही? आता मोदी सांगतात विकास केला, भाजप सांगतात विकास केला, श्रीरामपूरची जनता काय करत? मला नाही वाटत श्रीरामपूरची जनता. आता मोदी सांगतात तो फ्री राशन दिलं, सगळं दिलं, त्यामुळे भाजप निवडून येणार परत. आता फ्री राशन देऊनच सगळं होत नाही ना, सामान्य जनतेचं पण सगळं म्हणजे हे केलं पाहिजे, विचार केला पाहिजे ना. फ्री राशन सगळं होत नाही, काय करायला पाहिजे? गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे ना, फक्त राशन दिल्याने काही होत नाही ना. आता रिक्षावाल्यांचे किती आले? आता आमच्या स्वतःहून सांगतो ना काय. आता आमची तर MIDC डेव्हलप नाहीये, रस्ते पण नाहीये चांगले, तसं बोलायला खूप काही आहे. आता मी तुम्ही बोलला तर करणार आहे, मी या खिन बोलून काय होणार आहे? आता जे जनता जे करणार ते करणारच या वेळेस. असं विषय उमेदवार येणार नाही इकडून निवडून, मला तरी नाही वाटत. नाही वाटत पब्लिकच्या चर्चेमधून, पब्लिकच्या चर्चेतून तर नाही वाटत. पब्लिक बरोबर, तुम्ही रोज पब्लिक मध्ये राहता. हा, आता असं तर वाटत नाही.